रायगड मधील 6 आसनी रिक्षा चालकांची निर्वाणीची भूमिका 16 मार्च रोजी आत्मदहन करणार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांचा इशारा. आपल्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने हतबल झालेल्या रायगड जिल्ह्यातील 6 आसनी रिक्षा चालकांनी आता निर्वाणीची भूमिका घेतली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी आता 16 मार्च रोजी कोणत्याही सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. तर त्याच दिवशी जिल्ह्यातील 6 आसनी रिक्षा चालक आपले व्यवसाय बंद ठेवून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणार आहेत. शासनाच्या दिरंगाईमुळे आमच्या कुटुंबावर जिवंतपणे मरण यातना भोगण्याची वेळ आल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे.